तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सपल्स 4V 15,000 किलोमीटर नंतरचा रिव्ह्यू. ऑलमोस्ट एक वर्ष झालं आहे गाडी घेऊन, आणि त्यानंतर गाडीचा फीडबॅक काय आहे किंवा गाडीने कसं परफॉर्म केलं आहे त्याच्याबद्दल डिटेल्डमध्ये रिव्ह्यू देणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय, माझ्यासोबतच्या एका नवीन प्रवासात तुमचा मनापूर्वक स्वागत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सपल्स 4V, जी मी एक वर्षापूर्वी घेतलेली. ऑलमोस्ट 15,000 किलोमीटर त्याचं रनिंग झालं आहे, आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्याचा ओनरशिप रिव्ह्यू बघणार आहोत. एक्सपल्सने आपल्याला काय काय पॉझिटिव्ह पॉईंट्स दिलेत आणि काय काय नेगेटिव्ह पॉईंट्स, काय काय प्रॉब्लेम्स आलेत मला, जे मी इश्यूज फेस केलेत, आणि जो एक रायडिंग एक्सपिरियन्स माझा काय आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन. तर ही एक्सपल्स एका वर्षापूर्वीची एक्सपल्स आहे, आणि आता रिसेंटली एक नवीन एक्सपल्स आली आहे जी अपडेटेड आहे, ज्यात नवीन नवीन फीचर्स आले आहेत, याच्यापेक्षा काहीतरी वेगळे फीचर्स आहेत. सांगायचं म्हणजे एक्सपल्स ही ओळखली जाते आपल्या ऑफ रोडिंग कॅपॅबिलिटीसाठी. ॲज अ बिगिनर एक जर ऑफ रोडिंग शिकायची असेल तर एक्सपल्स ही वन ऑफ द बेस्ट बाईक मानली जाते, जी आपल्याला बजेट फ्रेंडली आहे प्लस मेंटेनन्स इझी आहे. आफ्टर दॅट कमिंग टू द हायवे एक्सपिरियन्स इज क्वाईट गुड इन दिस बाईक. द कम्फर्ट लेवल, जे कम्फर्ट आपल्याला एक्सपल्सवर मिळते ती नन अदर एवढ्या प्राईजमधल्या कोणत्याही बाईकमध्ये आपल्याला तो कम्फर्ट मिळत नाही जो आपल्याला एक्सपल्स देतो. ह्याचा जो सिंगल मोनोशॉक आहे एवढा स्मूथ आहे आणि पिलियनला एवढा कम्फर्टेबली राईड एक्सपिरियन्स देतो की यू विल फॉल इन लव विथ दिस. आफ्टर दॅट कमिंग टू ह्याचा पुढचा सस्पेन्शन, ते पण फार चांगलं आहे, नो इश्यू अबाउट द सस्पेन्शन. कम्फर्ट लेवलला आपण ह्याला 5 पैकी 5 देऊ. सो कम्फर्ट बघितलं आपण, ह्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याचा मेंटेनन्स, ह्याचा मेंटेनन्स फारच कमी आहे. जस्ट सर्व्हिसला जाल तेव्हा ऑइल चेंज जो काय कराल तेवढाच खर्च तुम्हाला द्यावा लागतो, त्याच्या पलीकडे तुम्हाला काही कॉस्टिंग लागत नाही आहे. ऑलमोस्ट मी 3,500 किलोमीटरला सर्व्हिस करतो आणि मला कॉस्टिंग आहे ते 1,100 ते 1,200 रुपये, बस तेवढा त्याचा मेंटेनन्स आहे. रॅदर दॅन अदर बाईक्सला आपण जर सर्व्हिसिंगला गेलो तर मोस्टली 3 to 3.5K एवढे पैसे लागतात, 3 to 3,500. सो मेंटेनन्सच्या बाबतीत बेस्ट आहे. सो कमिंग टू इज फ्युल इफिशियन्सी, ह्याची फ्युल इफिशियन्सी म्हणाल तर खूप बेटर आहे ॲज कम्पेअर टू अदर बाईक्स जे एवढ्या प्राईजमध्ये येतात आणि 200 cc सेगमेंटमध्ये येतात, जसे करून रॉयल एनफिल्डची हिमालयन म्हणा किंवा स्क्रॅम्बलर म्हणा किंवा ड्यूक 390 म्हणा. ही एक एवढं छान फ्युल इफिशियन्सी देते आपल्याला, ऑलमोस्ट मला हायवेला 47 to 48 देते, वॅर ॲज सिटीमध्ये ड्रॉप डाऊन होतं 38-37 पर्यंत. फ्युल इफिशियन्सी पण खूप चांगली आहे या गाडीची. सो फ्युल इफिशियन्सी इफिशियन्सीला पण आपण 5 पैकी 5 देतो आहे. काही प्रॉब्लेम जे मी एक्सपल्ससोबत फेस केले ते म्हणजे याच्या इंजनमध्ये थोडा रफ आवाज आहे ॲज कम्पेअर टू अदर बाईक्स, इंजन तेवढं स्मूथ नाही आहे. सो या हा एक नेगेटिव्ह पॉईंट आहे ह्याचा. आणि दुसरी गोष्ट याची हाईट, याची हाईट एवढी आहे की माझी हाईट आहे 5.7 आणि तरी माझे पाय ह्यात पोचत नाही. सो जर तुम्ही छोट्या हाईटचे असाल तर आय प्रेफर डोंट गो फॉर दिस. नाव कमिंग टू इट्स मेन पॉईंट, दॅट इज प्राईज. प्राईज ह्याची मी जेव्हा घेतली होती तेव्हा मला बसली होती 160. आता रिसेंटली मी चेक केली तर 171 आहे. सो 11,000 डिफरन्स झाला एका वर्षभरात. 160 200 cc सगळ्यात बेस्ट बाईक मानली जाते एक्सपल्स 200, कारण ह्या रेंजमध्ये अजून दुसरी कोणतीच बाईक येत नाही. हिरोने एक खूप चांगलं काम केलं, हिरोला नक्कीच ॲप्रिशिएट करावं लागेल या बाबतीत. एक्सपल्स ही एकमेव अशी बाईक आहे डर्ट बाईक प्लस हायवे बाईक जी आपल्याला एक कमी रेंजमध्ये कम्फर्ट देणारी, चांगला फ्युल इफिशियन्सी देणारी, चांगला सस्पेन्शन देणारी, एक स्मूथ राईड एक्सपिरियन्स करणारी एक अनोखी आणि लेजेंडरी बाईक मानली जाते. तर हे होते एक्सपल्सचे काही चांगले पॉईंट्स आणि नेगेटिव्ह पॉईंट्स जे प्रॉब्लेम्स फेस केलेत. याची सीट म्हणाल तर एवढी कम्फर्टेबल नाही आहे, लॉंग राईडला खूप प्रॉब्लेम येतो, म्हणून मी ही आता मॉडिफाय करून घेतली आहे. मी याचा शेप चेंज केला आहे आणि थोडंफार कुशनिंग केलं आहे जेणेकरून स्मूथ होईल आणि सॉफ्ट होईल. बाकी म्हणाल तर रायडिंग एक्सपिरियन्स खूप चांगला आहे ॲज कम्पेअर टू अदर, यू शूड गो फॉर इट. आय थिंक 200 cc वन ऑफ द बेस्ट बाईक मानली जाणारी ही एक्सपल्स आहे, आणि ऑल ओवर मी याला 10 out of 8 देईन. फक्त 2 पॉईंट मायनस केले जस्ट फॉर इट्स सीट
सीट कुशनिंग जास्त चांगली नाही आहे आणि जो इंजनचा साऊंड मला डिस्टर्ब करतो त्यासाठी, बाकी ऑल ओवर एक नंबर. सो या ह्या व्हिडिओत हेच होतं. एक्सपल्स 200 माझी 15,000 किलोमीटर चालली आहे आणि त्याच्यानंतर माझा जो एक्सपिरियन्स होता तुम्ही ह्या व्हिडिओ थ्रू शेअर केला आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कधीतरी आमचे लॉग्स येत राहतील. सो जस्ट आता मोटो लॉग्स पण येतील. जस्ट स्टे ट्यून्ड आणि जस्ट रॉक ऑन.